नमस्कार, मेधाज रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आता लवकरच नवरात्राचे उपवास सुरू होते, तर मी तुमच्यासाठी उपवासाची कचोरी कशी करायची ते आज आपण बघणार आहोत. साहित्य बघूया. 6 बटाटे मी उकडून स्मॅश करून घेतलेत. तळण्यासाठी तेल, चवीपुरतं मीठ, 2 ते 3 चमचे भाजणीचं पीठ, 1 चमचा तिखट, 1 कप ओला नारळ, 3 चमचे कोथिंबीर, 3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतले, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा साखर, 1 चमचा काजूचे तुकडे, 1 चमचा बेदाणे, 1 चमचा भाजलेलं जिरं, 1 चमचा भाजलेली खसखस, 2 ते 3 चमचे उपासाची भाजणी, 1 इंच आलं आणि अर्धा लिंबू, उकडलेले बटाटे, तिखट, मीठ, सगळं साहित्य आपण नीट मिक्स करून घेऊया. उपासाची भाजणी, व्यवस्थित मिक्स करून घेते. खोबरं, मिरच्यांचे तुकडे, साखर, मीठ, कोथिंबीर, काजूचे तुकडे, बेदाणे, भाजलेली खसखस, भाजलेले जिरे, आलं घालूया किसून, लिंबाचा रस, सगळं साहित्य नीट मिक्स करून घेऊया. आपलं सारण तयार आहे. तेलाचा हात लावून घेऊया. लिंबा एवढा मी गोळा करून घेते. पाडी करून घेऊया. सारण भरते. याच पद्धतीने आपण सर्व कचोऱ्या तयार करून घेऊया. सगळ्या कचोऱ्या तयार आहेत, त्या आता आपण भाजणीच्या पिठामधनं रोल करून घेऊया. याच पद्धतीने मी सगळ्या कचोऱ्या तयार करून घेते. मी तेल तापत ठेवलंय. आता आपण एक एक कचोरी टाकून ती तळून घेऊया. सगळ्या कचोऱ्या आपण एकदम टाकायच्या नाहीयेत, एक एकच तळून घेऊया. एक तळल्यानंतर व्यवस्थित ती तळली गेली तर आपण
दोन दोन तीन तीन अशा करून तळून घ्यायचे आहेत। कचोरी आपली पूर्ण गोल्डन ब्राउन कलर वर आलेली आहे, आता छान तळून झाली आहे ती। ती आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊया। आता उरलेले कचोरे आपण तळून घेऊया। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राइब करा आणि मेधाज रेसिपीचा इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करायला